बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। छत्रपती शिवरायांचा प्रतिष्ठापना केलेला मनगुती येथील पुतळा उतरवला आहे। तेथे पुतळ्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेतर्फे दांडी मार्च काढला। गडिंग्लज तालुक्यातील कवळीकट्टीहून निघालेल्या शेकडो शिवसैनिकांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलिसांनी रोखले। तेथे तहसीलदार अशोक गुराणी यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिव पुतळा प्रतिष्ठापनेसाठी निवेदन दिले। मनगुतीत 5 ऑगस्टला प्रतिष्ठापना केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा 7 ऑगस्टला उतरवला आहे। शिवपुतळा प्रतिष्ठापनेसाठी 9 ऑगस्टला शिवप्रेमी मनगुतीत एकवटले होते। त्यावेळी शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते। मनगुती बेनकनहळ्ळी व बोळसनटी येथील नागरिकांनी संयुक्तरित्या छत्रपती शिवाजी महाराजांसह 5 महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेऊन भूमिपूजन केले होते। शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना न झाल्याने शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवने, जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी कवळीकट्टी ते मनगुती पर्यंत दांडी मार्च काढण्याचा इशारा दिला। त्यानुसार त्यांच्यासह शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, सहसंपर्क प्रमुख मंजित माने, दिलीप माने, राजेंद्र पाटील, दत्ता टिपुकडे, संदीप पाटील, सागर कुराडे, सागर पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक मनगुतीकडे कूच केले। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर येताच पोलिसांनी त्यांना रोखले। यावेळी शिवसैनिकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला। हुक्केरीचे तहसीलदार अशोक गुराणी, मंडल पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याण शेट्टी, एमकरमड्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची भेट घेऊन चर्चा केली। शिवरायांच्या पुतळ्यांची त्वरित प्रतिष्ठापना करण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने केली। तहसीलदार गुराणी यांनी निवेदन स्वीकारले। या प्रश्नी कर्नाटक महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी, सीमा समन्वय मंत्री, अधिकारी व मान्यवरांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तहसीलदार गुराणी यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्र पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता। आनंद बम्मनवर, KNN सिटी न्यूज, हुक्केरी।